आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बाबा ठंगवली दर्गा परिसरात विकास कामांचा शुभारंभ. नगरपंचायतीच्या निधीतून स्वच्छता गृह व शौचालयांची उभारणी, भाविकातून होते समाधान. निप्पाणी तालुक्यातील बोरगाव नगरपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगातून ग्रामदैवत बाबा ढंगवली दर्गा परिसरात स्वच्छतागृह आणि शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी 2,10,000 निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मारुती निकम यांच्या हस्ते श्रीफळ तर निप्पाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. प्रत्येक वर्षी उरुस काळात ग्रामदैवत बाबा ढंगवली दर्ग्यास मोठ्या प्रमाणात भाविक दंडवत घालण्यासाठी येत असतात. यात महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग असतो. उरुस काळात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या महिला भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी स्वच्छतागृह आणि शौचालयांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी स्वच्छतागृह व शौचालय बांधकामास सुरू केल्याने भाविकातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ शोभा गोरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदूम, नसीमा मुजावर, शिवानंद राजमाने, आप्पा मुजावर, हसन मुजावर, तैमूर मुजावर, फारूक मुजावर, इम्रान कापसे, मजिद मुजावर, तोपिक मुजावर, इब्राहिम मोमीन, समीर कापसे, बाळू मुजावर यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. मला वाटते या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये इलेक्शनच्या दरम्यान सगळे कामं आचारसंहितेमुळे ठप्प होती. आज दर्ग्यापासून सुरुवात पट्टण पंचायतीच्या माध्यमातून 14 फायनान्सच्या योजनेअंतर्गत या ठिकाणी जे भाविक या ठिकाणी येतात ते आपले मागून घेतलेले दंडवत पूर्ण करण्यासाठी असून दे अथवा काय आणि काहीतरी इच्छा पूर्ण झाल्यावरती जे दंडवतसाठी आपण हे केलेलं असतो त्याचं जर गैरसोय या ठिकाणी होत होतं त्या माध्यमातून वारंवार सगळे मुजावर कंपनी ज्यावेळी आम्हाला येऊन ह्या गोष्टी सांगितल्या त्यावेळी पट्टण पंचायतीच्या माध्यमातून जे या ठिकाणी भाविक येतात त्या भाविकांना दंडवत करण्यासाठी खास करून महिला वर्गासाठी सोय व्हावी म्हणून बाथरूम आणि संडास शौचालय या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी व्हाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही पट्टण पंचायतीच्या मार्फत 2,10,000 रुपयाची निधी या ठिकाणी मंजूर करून एक बाथरूम आणि एक शौचालय या ठिकाणी बांधण्याचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला.